नाशिक जिल्ह्यामध्ये येत असलेल्या नांदगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आरपीआय मेडिकल असोसिएशन यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून नांदगाव तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आरपीआयचे महावीर जाधव यांच्या मागणीची ग्रामीण आरोग्य विभागाने दखल घेत बोगस डॉक्टर तपासणी मोहीम सुरू केली आहे या दरम्यान नांदगाव येथील एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आल्याने नांदगाव तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणवीसशे एकसष्ट कलम तेहत्तीस भारतीय दंडविधी चारशे बावीस चारशे एकोणवीस प्रमाणे डॉक्टर संतोष रमेश जगताप तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राजेंद्र कृष्णा विस्पुते लक्ष्मीनगर नांदगाव यांच्याकडे अवैध सोळा प्रकारची अवैध गोळ्या औषधी मिळून आली कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना आजारी व्यक्तींचा उपचार करून लोकांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे व पोलीस हवालदार बच्छाव तपास करत आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव